कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये एक हजार एकर जागेत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह काही उद्योजकांनी केली आहे दुसरीकडं कागल गोकुळशीर शिरगाव आणि शिरोली औद्योगिक वसाहतीसाठी एकशे वीस कोटी रुपयांचा आजपासूनच नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जागा शोधायला सुरू करा ज्या दिवशी जागा उपलब्ध होईल त्या दिवशी नवीन औद्योगिक वसाहतीला मंजुरी देऊ अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कागल गोकुळ शिरगाव आणि शिरोली औद्योगिक वसाहतीमधील विविध विकासकामं मंजूर करण्यात आली आहेत या कामांचं भूमिपूजन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच त्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांच्या मागणीनुसार कागल गोकुळशिरगाव आणि शिरोली औद्योगिक वसाहतीसाठी एकशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र फायर स्टेशन मंजूर केलंय त्यासाठी तेरा कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच त्याची निविदा काढली जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहतीला निधी मंजूर केल्याचीही पहिलीच घटना असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं मुंबईतील एक हजार सहाशे एकर जागा उद्योग विभागानं परत घेतली आहे तसंच एमआयडीसीतील पडून असलेल्या जागा परत घेण्याचं काम सुरू आहे नवीन एमआयडीसीसाठी थेट शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांनाच त्याचा मोबदला देण्याची भूमिका शासनानं घेतली आहे या भूमिकेला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून दोन हजार शेतकरी एम आय डी साठी जागा देण्यास तयार आहेत मात्र डोंगर दर्याखोऱ्यातील किंवा विशिष्ट झोन मधील जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केल्या जाणार नाहीत असंही नामदार सामंत यांनी स्पष्ट केलंय कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक नवीन एम आय डी सी हवी असेल तर साडे आठशे एकर जागेचा शोध घ्या नव्या औद्योगिक वसाहतीला तत्काळ मंजुरी देऊ अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली कोणाच्याही मदतीशिवाय कोल्हापुरातील अनेक उद्योजकांनी आपलं साम्राज्य तयार केलंय देशातील पहिलं ऑइल इंजिन बनवणारे उद्योजक कोल्हापुरातील आहेत उद्योगातून निर्माण होणाऱ्या रोजगारातून खरा विकास होतोय त्यामुळे जिल्ह्यातील कर्तृत्ववान उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दरम्यान एक हजार एकर जागेत नवीन औद्योगिक वसाहत सुरू करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यातील हवामान उद्योग वाढीसाठी पोषक असून इथं चांगलं मनुष्यबळही उपलब्ध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासक नेतृत्वामुळं चीनमधील अनेक मोठे उद्योग भारतात येत आहेत त्यातील काही उद्योग महाराष्ट्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करावा असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी खासदार धैर्यशील माने ऋतुराज पाटील गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला गोशिमा मॅक आणि स्मॅकचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते